नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाला गुटगुटीत तंदुरुस्त बनवण्यासाठी बाळाचा एक परिपूर्ण आहार म्हणून सहा प्रकारचे सेरेलॅक कसे बनवायचे याच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत. त्यासोबतच बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी, रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज देखील आपण या चॅनलवरती पाहिलेले आहेत. आज आपण लहान मुलांसाठी झटपट तयार होणारे मिक्स सेरेलॅक बनवणार आहोत. याच्यामध्ये भरपूर सारे पौष्टिक घटक आहेत जे की बाळाला सगळी जीवनसत्व देण्यासाठी फायदेशीर ठरतील आणि एक पूरक आहार म्हणून हे सेरेलॅक आपण बाळाला देऊ शकता. त्यासोबतच या सेरेलॅकची चॉकलेट फ्लेवरमधील रेसिपीही आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी हे ओट्स घेतलेले आहेत, दाळवे, साबुदाणा, पोहे, राजगिरा, मका आणि मखाणा घेतलेला आहे. या ठिकाणी मी पोहे आणि ओट्स समप्रमाणात घेतलेले आहेत आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात बाकीचे घटक घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण या पॅनमध्ये साबुदाणा भाजण्यासाठी घालून घेऊया. ज्या घटकांना भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो ते अगोदर घाला आणि त्यानंतर ते भाजत आल्यानंतर पुढचे घटक त्याच्यामध्ये घालत राहा. साबुदाणा भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये मका आणि मखाणे घालणार आहे. आता मंद गॅसवरती आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया. भाजून घेतल्यामुळं याच्यामध्ये जर काही पाण्याचा अंश राहिला असेल तर तो पूर्णपणे कमी होतो आणि हे व्यवस्थित दळता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भाजल्यामुळं ते पचणही सोपं होतं, चव तर उत्तम होतेच आणि लहान मुलांना ते सहज पचतं. शिवाय भाजून घेतल्यामुळं हे सेरेलॅक 3 महिने हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित टिकलं जातं. तर अशा पद्धतीने हे सेरेलॅक मी व्यवस्थित त्यातले सगळे घटक भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी गॅस बंद करून त्याच्यामध्ये राजगिरा घालून घेणार आहे. याच्यामध्ये असणारा राजगिरा हा प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी सेल, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयर्नचा खूप चांगला स्रोत आहे. ओट्स हे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहेत. त्यानंतर मखाणे देखील कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियमचा खूप चांगला स्रोत आहेत. याच्यामध्ये असणारे सगळे घटक हे लहान मुलांचं वजन वाढवण्यासाठी, बाळाची त्वचा तजेलदार करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, हाडांच्या मजबूतीसाठी, पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता हे सगळं भाजलेलं थंड करून मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि ते आपण एका चाळणीमधून चाळून घेऊया. चाळून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही मोठा घटक राहत नाही आणि बाळालाही त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. तर असं सेरेलॅक तुम्ही 3 महिने हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. आता हे सेरेलॅक साधारण 1.5 चमचा मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेते, म्हणजे सेरेलॅक शिजवताना त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता हे सेरेलॅक आपण पाण्यामध्ये बनवूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे फॉर्म्युला मिल्कमध्येही बनवू शकता किंवा 9 महिन्यानंतर तुम्ही हे बाळासाठी गाईच्या दुधामध्ये देखील बनवू शकता. 8 महिन्यापासूनच्या बाळाला तुम्ही अशा पद्धतीचं सेरेलॅक देऊ शकता. बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी एक बाळाला परिपूर्ण आहार म्हणून आपल्याला हे देता येतं. आता 4 ते 5 मिनिटांमध्ये हे सेरेलॅक व्यवस्थित शिजलं जातं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चॉकलेट पावडर घालून घेऊया थोडीशी. ही मी कॅडबरीची कोका पावडर वापरलेली आहे. आता ही पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चॉकलेटला एक थोडीशी कडवट चव असते, त्यामुळं आपण त्याला छान चव येण्यासाठी थोडासा गूळ घालूया. 1 वर्षाच्या आतील बाळाला साखर द्यायची नाही, त्याऐवजी तुम्ही गूळ किंवा गोड फळांचा रस घालू शकता. तर अशा फ्लेवरमधलं सेरेलॅक लहान मुलांना खूप आवडतं. हे सेरेलॅक घरी तयार केलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण कुठलेही कृत्रिम रंग, रसायनं घातलेली नाही आहेत. त्याच्यामुळे हे सेरेलॅक खूप पौष्टिक बनतं, कुठलेही प्रिझर्वेटिव्ह शिवाय बनतं आणि बनायलाही अगदी झटपट आहे. याच्यामधून बाळाला भरपूर सारे जीवनसत्व, पोषणतत्व मिळतात, त्यामुळे ह्याची चव आणि पौष्टिकता तर जास्ती आहेच. तर अशा पद्धतीचं सेरेलॅक बनवताना तुम्ही फळांच्या फ्लेवरमध्येही हे सेरेलॅक बनवू शकता किंवा भाज्यांच्या फ्लेवरमध्ये बनवू शकता किंवा याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता, मध घालू शकता, तूप घालू शकता किंवा फळांचे बारीक तुकडेही घालू शकता. तर असं वेगवेगळ्या फ्लेवरमधलं सेरेलॅक कसं बनवायचं याबद्दलचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. तर असं ओट्स बेस्डचं सेरेलॅक नक्की घरी तयार करून ठेवा आणि बाळाला हे तयार करून नक्की द्या. यासोबतच 6 प्रकारचे सेरेलॅक, म्हणजे नाचणीचं सेरेलॅक, डाळ तांदूळ सेरेलॅक, धान्यांचं सेरेलॅक, मोड आलेल्या कडधान्यांचं सेरेलॅक, ओट्स सेरेलॅक आणि मिक्स डाळींचं सेरेलॅक, अशी 6 प्रकारची सेरेलॅक्स ही आपण या चॅनलवरती पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल.
यासोबतच सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, लहान बाळाचे खेळ कसे असावे, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, तसेच लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीजही आपण या चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत, तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.